सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं हरित सोलापूर हा उपक्रम हाती घेण्यात आला असून प्रोत्साहनपर पुरस्कारांची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसहभागातून वृक्ष लागवड आणि संवर्धनाची योजना राबवणं याकरता वृक्ष लागवडीचं आणि वनसंवर्धनाचं महत्व समाजातील प्रत्येक व्यक्तीला समजावून जनजागृती करणं, उत्कृष्ट जातीची आणि सुदृढ रोपं उपलब्ध करून त्यांची योग्य प्रकारे लागवड आणि संवर्धन कामी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणं, वृक्ष लागवड आणि वनसंवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना संस्थांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बक्षिसं आणि प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहन आणि प्रेरणा देणं या उद्देशानं सोलापूर सोशल फाउंडेशननं पुरस्कारांची घोषणा केली आहे. हरित सोलापूर हा उपक्रम संस्थेच्या वतीनं हाती घेण्यात आलाय अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. वृक्ष लागवडीचं सोलापूर जिल्ह्यातच नाही पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचं काम सुरू आहे. पण वृक्ष संगोपनावरती काहीतरी प्रयत्न छोटासा करावा म्हणून सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम नवीन संगोपनाचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र जर बघितलं म्हणजे जे आवश्यक वनक्षेत्र अपेक्षित आहे 33% भूभागाचा आपलं वनक्षेत्र केवळ 2.04% आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी म्हणून लागवडीला संगोपनाची जोड म्हणजे जगवणं ही गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये लोकसहभाग खूप मोठ्या प्रमाणात असावा म्हणून शासनाच्या प्रयत्न करत असतं आणि शासनातल्या कामाला एक छोटासा भाग म्हणून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रोत्साहनची योजना जाहीर करतो आहे. आत्ता जी वृक्ष लागवड होती याच्या व्यतिरिक्त ज्या शहरामध्ये विशेष करून सोलापूर शहर असेल, बार्शी शहर असेल किंवा या ठिकाणचे महाविद्यालय असतील, गृहनिर्माण संस्था असतील अशा ठिकाणी सुद्धा जरी वृक्ष लागवड होत असेल, काही ग्रामपंचायती आता सर्व ग्रामपंचायतीला शासनाने झाडं दिलेली आहेत, ही सर्व झाडं जास्तीत जास्त संगोपन करून जगवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या गावाला प्रोत्साहनपर म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आणि सुदृढ झाडं जिवंत ठेवणाऱ्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस, पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 75,000 रुपये, तिसरं बक्षीस 50,000 रुपयाचं द्यावं. याचबरोबर तालुका स्तरावरती पहिलं बक्षीस 25,000 रुपये, दुसरं बक्षीस 15,000 रुपये, तिसरं बक्षीस 11,000.